आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूयात. भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का? अंजली दमानिया यांचं ट्वीट. भुजबळांच्या विरोधामध्ये जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठे ओबीसी नेता बनवणार का? दमानियांनी उपस्थित केला सवाल. भाजपकडून मला कोणती ऑफर नाही, माझी पक्षात घुसमट नाही, दमानियांना कुठून माहिती मिळाली माहिती नाही, भुजबळांची प्रतिक्रिया. तर सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात असतील आणि म्हणून अंजली दमानिया यांनी असं वक्तव्य केलं असावं. दमानिया यांनी भुजबळांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर फडणवीसांचा टोला. भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा, छगन भुजबळ यांच्या संदर्भातल्या वक्तव्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल. अजित पवार, भावना गवळी, हसन मुश्रीफ भाजपचा चेहरा झाल्याची टीका. तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी तिथला मी सिनियर प्रोफेसर होतो. छगन भुजबळांचा संजय गायकवाडांना टोला, तर सबुरीना बोलण्याचा दिला सल्ला. भुजबळांसंदर्भातलं संजय गायकवाड यांचं वक्तव्य आहे वैयक्तिक, ती पक्षाची भूमिका नाही. मंत्री उदय सामंत यांची स्पष्टोक्ती. मराठा समाजाला आरक्षण देत असताना इम्पेरिकल डेटा गोळा करायचं काम सुरू आहे अशी ही माहिती. संजय गायकवाड यांनी वापरलेली भाषा अयोग्य, मी त्यांचं काय वाकडं केलं, त्यांची संस्कृती त्यांच्यापाशी, मला मंत्रिमंडळामध्ये ठेवायचं की नाही, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार, भुजबळांची प्रतिक्रिया. सरकारच्या प्रतिनिधींनी 75 वर्षांच्या भुजबळांना एकटं पाडलं, जितेंद्र आव्हाडांचा आरोप. तर भुजबळांवर होणाऱ्या टीकेला मंत्र्यांनी का विरोध केला नाही, आमदार आव्हाडांचा सवाल. भुजबळ अजित पवार गटाचे राहिले नाहीत, तर ते भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे नेते झाले, भास्कर जाधवांची टीका. तर ज्या भुजबळांना तुरुंग दाखवला त्यांना भाजप घेईल असं वाटत नाही, असंही वक्तव्य.